नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस शिंदे। आज इयत्ता दुसरीची फुलपाखरू कविता गाऊया किंवा शिकूया। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग। फुलांवर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते। फुलांवर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते। निळसर जांभळे ठिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान। निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलाचे रंग। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलाचे रंग। या कवितेचे कवी आहे दादासाहेब कोते। चला तर आता बाळ मित्रांनो, या कवितेचे वर्ग कार्य सोडूया। तर पहिला प्रश्न आहे, कसे ते लिही। आता असा उपप्रश्न आहे, फुलपाखरू रंग टिपते। याचे उत्तर आपल्याला पहिल्या कडव्यात मिळेल। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग। म्हणजे फुलपाखरू रंग कसे टिपते, हळूच। दुसरा उपप्रश्न आहे, फुलपाखरू हसते। तर फुलपाखरू कसे हसते, याचे उत्तर आपल्याला दुसऱ्या कडव्यात मिळेल। फुलावर बसते खुदकन हसते। म्हणजे फुलावर बसल्यावर फुलपाखरू खुदकन हसते। तर याचे उत्तर येईल खुदकन। खुदकन। आता दुसरा प्रश्न आहे, कोठे ते लिही। त्याचा पहिला उपप्रश्न आहे, फुलपाखरू दंग होते, फुलपाखरू कोठे दंग होते। तर याचे उत्तर आपल्याला पहिल्या कडव्यात मिळेल। फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, म्हणजे फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग असते। याचे उत्तर येईल फुलांच्या दुनियेत फुलांच्या दुनियेत। दुसरा उपप्रश्न आहे, फुलपाखरू बसते, म्हणजे फुलपाखरू कोठे बसते। याचे उत्तर आपल्याला दुसऱ्या कडव्यात मिळेल। फुलांवर बसते खुदकन हसते, म्हणजे फुलपाखरू फुलावर बसते। मग याचे उत्तर येईल फुलावर बसते। नंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक रंगाच्या वस्तूचे नाव लिही। म्हणजे आपल्याला इथे रंग दिलेले आहेत, त्या वस्तूचे आपल्याला, त्या रंगाच्या वस्तूचे आपल्याला नाव लिहायचे आहे। तर निळा आकाश, आकाश, आकाश। पिवळा, पिवळे केळी, पिवळे केळी। पांढरा कापूस, कापूस। हिरवे गवत,
लाल रक्त। आणि काळे केस। धन्यवाद।